भाइयों और बहनों, अब इंतजार की घड़ी खत्म मेरे दोस्तों, अब शो शुरू होने का टाइमिंग आ गया। क्या नाम दे रहा? मैं बानिया और एक किरकिर है। कह रही बानिया, शाला कहे मुंटी है? है कि जितने रिटर्न। अब बिना आश्रम तो विधि करना, मंजे ड्राइवर भी ना गाड़ी। कस? कुठून आणलंस पैका? गेला असेल बोमलं चाळण घेऊन त्या नाथ घाटावर। हे नारायणा दुरो। केशव गुरुजी, तुमच्या शिवाय दशक्रिया विधी पार पडू शकेल का इथं पैठणात? हरी 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 हरी। गोदान, सुवर्णदान, दीपदान, छत्री, पादत्रणे, खरी गाय नसेल तर चांदीची गायही चाले। सावकार, जरा नाथ घाटावर रेट समान ठेवायचं बघा की कोणी कसंही तोंडाला येईल तसा रेट मागतात। ते हे सगळे विधी करणं म्हणजे थोतांड आहे। अहो, या ब्राह्मणांनी ना आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करण्याची सोय केलेली आहे ही। हो सावकार, मोक्ष मोक्ष म्हणजे तरी काय हो। थांबा, तू जन्मजात धर्मभ्रष्ट आहेस, किरवंत आहेस तू। हो आहे मी किरवंत। किरवंताची काय मजल असते ना, ते एक दिवस खणकावून सांगेन तुम्हाला। तरी जालिम उपाय करायला पाहिजे हनुमंता। दशक्रिया आम्ही करतो म्हणून तुला भादरवायला मिळतं? उद्यापासून तुमच्यातली निम्मी कमाई पण आमची आहे। या पैठण क्षेत्रामध्ये दुसऱ्या कुणाचाही हस्तक्षेप आम्ही खपून घेणार नाही। मोक्ष विकायचं काय दुकान काढलंयस काय दलाला? चल वेळ बाजूला। पैठणची आबुराशी भर रस्त्यावर मांडू नका।